सिद्धेश्वरं सिद्धिदं बल्हाडो मुरुडं विनायकमढं चिंतामणि स्थेउरं। आता काय बघतोस तिच्याकडे? सगळी गडबड झाली यार। ए उर्मी कुलकर्णी म्हणजे झाशीची राणी यार। याची तळपती तलवार दादांना सून म्हणून पसंत पडणारच नाही। पुनर्वसू पंत सचिव कठीण आहे। प्रेम तर सोड, आधी तू या मुलीशी ना मैत्री तर करून दाखव, तर मी माने ती लग्न करून दाखव। आता नेहमी सारखा आव आणू नकोस, बघशीलच तू। चलो स्माइल, चला झालं लग्न, निघूयात। तुम्ही निघा, मी बघते माझं काय। एक काम करा, तुम्ही पुढे वा, मी तिला घेऊन येतो। बाईकची चावी दे। बर। हे बघ उर्मी, तुला पटलं नसेल आमचं वागणं, पण त्याचा राग हा असा काढू नकोस। मी नाही येणार आहे तुमच्या सोबत। मी सोडतोय तुला। मी येणार नाही। तू येतेस, मी वाट पाहतो। दॅट्स इट। ऐकते आपलं विश्वासच बसत नाहीये। रामचंद्र, अरे बोलावं काहीतरी। तू काही बोलल्याशिवाय आम्हाला कसं कळायचं तू आलायस ते? हो, हे एकदा बघून घेता का? ह्या वेळापत्रकानुसारच झालं पाहिजे सगळं। मुहूर्त महत्वाचे असतात। जी, आमंत्रण झाली का सगळी? गावातले तर सगळेच येणार आणि बाहेरची सगळी आमंत्रण करून दमलाय रामचंद्र। पुण्य जोडतोय गाठीशी। त्या वृत्तवाहिनीची माणसं पण येणार आहेत। फोन 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 आला होता त्यांचा। त्यांच्याशी पुनर्वसूला बोलू द्या। जी, सांगतो त्याला। फोन लाव त्याला आत्ता। अहो, अभ्यास करत असेल तो। दुपारी फोन केला होता तेव्हा देवळात गेला होता अभ्यासाला। पण त्याच्या कानावर घालून ठेवा आत्ता आणि त्याला वेळेवर यायला सांगा। हा बोल माई। हा पुनर्वसू। नाही रे, तसं विशेष काही काम नाही, पण तू समोर नसलास ना की करमत नाही यांना। पण फोन करायला मात्र मलाच सांगतात नेहमी। आता तुझ्याबद्दल वाटणारी काळजी कधी बोलून दाखवतात का ते? बरं बोल आता। उद्या वेळेवर ये। उद्या लगेच? हा, म्हणजे हे म्हणतात की उद्या संध्याकाळीच ये। बरं बघतो। थांब, मी बोलतो त्याच्याशी। मी सांगते ना त्याला। बर का वासू, वृत्तवाहिनीची माणसं पण येणार आहेत रे बाबा, त्यांच्याशी तूच बोल। त्यांना सगळी माहिती व्यवस्थित द्यायचं काम तुझं। बरं, चालेल। आणि त्याला म्हणावं पुण्यातून निघताना पुण्यातल्या आमंत्रणांची यादी एकदा तपासून बघ आणि कोणी राहिलं असेल तर त्यांना सोबत घेऊनच ये म्हणाव। बरं का रे? ऐक ऐक। हो माई, मी ऐकलंय सगळं, ठीक आहे। बर बर बर। ए ऐक ना, मी जाऊ का? वासू, कोण आहे रे तुझ्या बरोबर?
अगं काही नाही, मी लायब्ररीत आहे, जरा मुलीला धक्का लागला तिच्याशी बोलत होतो. इथे जवळच राहते मी. एक मिनिट, मी सोडतो ना तुला.